तर मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये क्रिकेट चाहत्यांच्या चपलांचा अक्षरशः खच पाहायला मिळाला. महापालिका कर्मचारी चपलांचा हा खच आता जमा करतात. आतापर्यंत 4 छोट्या गाड्या आणि 3 मोठे डंपर भरून या चपला जमलेल्या आहेत आणि टीम इंडियाच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येनं काल चाहते जमा झाले होते. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार सुद्धा करावा लागला आणि यावेळी काहींच्या चपला तुटून पडल्या. गर्दीला पांगवताना पोलिसांना सौम्य असा हा लाठीमार करावा लागला आणि त्यावेळी एकच पळापळ झालेली होती. एकंदरीतच काय नेमकं हे सगळं काल घडलं आणि आज चपलांचा ढीग महापालिकेचे सफाई कर्मचारी कशाप्रकारे गोळा करतात या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी. T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विश्वविजेती भारतीय क्रिकेट टीम काल मुंबईत आली होती आणि मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये सन्मान करण्यात आला आणि त्याच अनुषंगाने क्रिकेटप्रेमींची मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत होतं. त्यानंतर जी क्रिकेट टीम जेव्हा ओपन गाडीतून आली त्यावेळेस क्रिकेटप्रेमी जे होते त्यांना तो वर्ल्ड कप बघत असताना मोठ्या प्रमाणात आनंद होत होता आणि खूप जास्त प्रमाणात गर्दी झाल्यामुळे या ठिकाणी संध्याकाळी त्यात चेंगराचेंगरीसुद्धा झाल्याचं पाहायला मिळते आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो गर्दी प्रचंड झाल्यामुळे चपलांचा कशाप्रकारे खच पडलेला आहे. आता महापालिकेचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आणि हा चपलांचा खच जो पडलेला आहे तो भरत असल्याचं पाहायला मिळतं आहे. गर्दी झाली होती प्रचंड प्रमाणात, त्यामुळे कुठेतरी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला होता आणि म्हणूनच जी लोकं होते ते सैरभैर झाले होते आणि पळण्यासाठी निघाले होते आणि मग अशा प्रकारे आपल्या चपला बुटं असतील त्या या ठिकाणी सोडून गेलेल्या आहेत. छत्र्या दिसत आहेत, पाणी बॉटल्स दिसत आहेत, अनेक वस्तू ज्या आहेत त्या ज्या आहेत त्या या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळते आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट ओमप्रकाश सह मनोज कुलकर्णी, G24 मुंबई.